नाही खरं म्हणजे ते गंभीर बाब आहे. हा जो बलात्कार ची घटना जी घडली ती दुर्दैवी घटना आहे आणि काही त्याच्यामधला एक आरोपी ट्रेस झालेला आहे, बाकी आरोपी अजून ट्रेस व्हायचे आहे, पण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये ही घटना घडावी याच्यासाठी खरं म्हणजे डी जी साहेबांचे आणि गृहमंत्र्यांचा यांचा दोघांचंही बोलणं झालं आणि हे याच्यावर सक्त कारवाई करण्यासाठी आदेश दिलेला आहे. त्याच्या ज्या टीम आहे त्या बाकीच्या आरोपीला शोधू लागले. आता तिथे काय 2 दिवस झाले, परंतु एक आरोपी ट्रेस झाला, बाकीचे आरोपी आतापर्यंत ट्रेस झाले नाही. जोपर्यंत ते संपूर्ण समोर येत नाही प्रकरण, कारण की इतका गंभीर प्रकरण आहे, इतकी दुर्दैवी घटना आहे, कोणत्याही परिवारामध्ये कोणत्याही बहिणीच्या विरुद्ध अशा पद्धतीने झाल्यानंतर ती पुऱ्या देशभर राज्यभर सर्वाला त्याचा वाईट वाटतोय. परंतु जोपर्यंत त्याचा पूर्ण डिटेल समोर येणार नाही, जे आरोपी येणार नाही, आरोपीला फाशी होईल, सर्व होईल, पण ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये नाही घडायला पाहिजे. ती दुर्दैवाने घडली निश्चित. त्याच्या पत्रकाराला जी